चांदवड. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावामध्ये राहत असलेला 8 वर्षीय मुलगा बेपत्ता. अर्पित कुमार संतोष भगत वय वर्ष 7 हा इयत्ता 2री मध्ये शिकत होता. हल्ली मुक्काम वडनेर भैरव येथील श्रीराम मंदिराजवळ राहणारे हे कुटुंब मूळचे बिहारमधील आहे आणि या सदरील कुटुंबातील हा मुलगा 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास शाळेतून घराजवळ आल्यानंतर राम मंदिराच्या परिसरात फिरत असताना येथील CCTV फुटेजमध्ये दिसत असून त्यास एका अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचे दिसत आहे. सदरील मुलाचे वडील संतोष परसराम भगत वय वर्ष 38 धंदा मजुरी यांनी आपला मुलगा इतरत्र कुठे सर्वत्र शोध घेऊनही सापडला नाही म्हणून वडनेर भैरव पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली असून आज दिनांक 16/8/2000 रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 235/2024 भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 137/2 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे API DS मुंडे व उपनिरीक्षक कुशारे यांनी सदरील वर्णनाचा मुलगा शरीराने सडपातळ, उंची 3 फूट, रंग गोरा, चेहरा गोल, अंगात प्राथमिक कन्याशाळा वडनेर भैरवचा आकाशी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट, ओठांवरती ऑपरेशनचे निशान, हिंदी बोलणारा, समोरचे 2 दात पडलेले, अडखळत बोलणारा मुलगा अशा वर्णनाचा हा सदरील मुलगा कुणाला दिसल्यास वडनेर भैरव पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन वडनेर भैरव पोलिसांनी केले असून सदरील पोलीस स्टेशनचे मोबाईल नंबर्स आम्ही आपला प्रबंधभूमी चॅनलच्या माध्यमातून आपला प्रेक्षक कानपर्यंत पोहोचवत असून सदरील नंबरवरती हा मुलगा कुठे दिसल्यास कॉल करा व संपर्क करून या मुलाला सापडवण्याचे आवाहन या वडनेर भैरव पोलिसांनी केले असून सदरील नंबर पुढील प्रमाणे 9527945100 व 9823847030 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन वडनेर पोलिसांनी केले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.